हो पण भोजलिंग काका, आपण अशा वेळी लेकरांची साथ सोडणं म्हणजे? लेकरांची साथ मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही, पण कोणत्याही परिस्थितीत मी कुटीमध्ये वास्तव्य करणार नाही. सिद्धेश्वराच्या रावळात राहीन, रात्रभर जप करीन, लेकरांसाठी प्रार्थना करीन. पुढचं पुढे बाळांनो, येतो मी. ज्ञानेश्वरा, निदान आपण तरी या, या प्रवेश करा, या. शोभा शास्त्री, अहो इतकं सगळं करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. आम्हास पूर्णपणे ठाऊकी आहे की आपणा कोणासच कसलीच आसक्ती नाही, परंतु आपल्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता असू नये म्हणून हा सारा घाट घातलेला. आता ही लखलखती भांडी बघा, पुण्यनगरीहून मागवली आहे. आणि आपली अध्ययनाची बैठक व्यवस्था, मी स्वतः उभं राहून करून घेतलेली आहे. हो वय वय. आणि ह्यो ह्यो दिवा ह्यो मी सावता जाऊन आणलाय जुन्न नगरीहून. झालं तुझं नारबा? माझं राहिलंय ना. काय आता? अहो, मुक्ताबाईसाठी बनवलेली चूल ती कुठे दाखवली? मी त्र्यंबकेश्वरला तीर्थाटनासाठी गेलो होतो तेव्हा ब्रह्मगिरीच्या पवित्र मातीतून ही चूल साकारली आहे बरं. आणि आता आपलं परमदैवत विठ्ठल रखुमाई. यांचं रूपच असं आहे जणू काही विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंची सावलीच इथे कायम नांदेल. आपणा सर्वांना देखील माता पित्यांबरोबर राहिल्यासारखंच वाटेल. आणि मी स्वतः सोवळ्यात पूजा करून ह्या मूर्ती इथे देवालयात विराजमान केल्यात. शांत बाप, आपल्यासाठी सर्व सिद्धता झालेली आहे, परंतु तरीही आपल्याला कुठल्याही गोष्टीची गरज भासली तर नारबाला सांगा, तो आपल्या सेवेकरता सदैव इथे हजर आहे. आवयजी, आपण सर्वांचे मनपूर्वक आभार. पण केवळ एकच सांगतो, घर म्हणजे विशिष्ट स्थान नाही, चार भिंती नाही आणि या घरातली साधन सामुग्रीही नाही. घर ही एक भावना आहे, जिथे आपली मायेची माणसं तिथेच आपलं घर. आणि हे घर कुणी कुणाला देऊ शकत नाही आणि कुणी हिरावूनही घेऊ शकत नाही. लाख मुलाचं बोललात अगदी. आपण सर्वांनी आता विश्राम करावा, आम्हाला आज्ञा द्या, येतो आम्ही.
विशोबा शास्त्री, ओ मुक्ताबाई शास्त्री, आघाडी झालं, आघाडी झालं, ओ ग्राम जोशी, आघाडी झालं, ओ विशोबा शास्त्री, आघाडी झालं, आघाडी झालं. अरे भगवंता, काय केलंस हे? अरे तुला न्यायचंच होतं तर मला न्यायचं होतंच ना. लेकरांनी काय केलं होतं तुझं? तुझीच लेकरं होती ना रे, नव्हे तुझंच रूप होती ती. असा कठोर का म्हणून झालास रे भगवंता? विसुभा शास्त्री हा आवरा स्वतःला किती त्रागा करून घेता. ईश्वर इच्छा बली असी. ईश्वराच्या इच्छेपुढे आजवर कुणाचं काही चाललंय का? हवरा हवरा. कस सावरू ग्रामजोशी, सांगा कस सावरू स्वतःला? त्या लेकरांना या कुटीमध्ये राहण्यासाठी मीच सांगितलं होत. जे काय घडलंय त्याला कारणीभूत फक्त मीच आहे. या घटिताचा दोषी जर कोणी असेल तर तो मी आहे. शांत बाप आपला. हा हायतच तुम्ही दोषी. माझ्या लेकरांच्या विरुद्ध कारस्थान केलं तुम्ही. गोडवाणीनं बोलून त्यांना या कुटीत राहायला लावलं. नरकात नरकात मी जागा मिळायचे ना तुम्हाला. बोल बोल कावेरी बाई, तू बोल, मला काही तुझा राग येणार नाही. बघ अगं, मला ठाऊक आहे हे तू नाही, तुझ्या ठाई असलेली आईची माया बोलतीये. आपली लेकर निघून गेल्यावरती कोणती आई आक्रोश नाही करणार. शास्त्री, हे मगरीचे आश्रू ढाळू नका. मी आता मस्तीनं चांगलंच ओळखून आहे. अगं कावेरी, तू असं का बोलतीयस ग? हे दुष्कृत्य शास्त्रींनी केलंय असं म्हणायचंय का ग तुला? हा आणि त्यांचंच नाही, यात तुमच्या संगत ह्यो नारवा बी सहभागी आहे. नाही कावेरी नाही, असं समज करून घेऊ नकस. ग तुला जेवढं दुःख होत आहे एवढ्या येदना आम्हाला बी होत आहेत ग. कुणाचा दोष हाय आणि कुणाचा नाही तो परमेश्वरालाच ठाऊ आहे. पण आपले सोन्यासारखी लेकर आपल्या सवासात जातील आणि ती बी अशा पद्धतीनं असं कधी पण वाचलं नव्हतं. अहो ही खेळी त्या सगळी परमपित्याची आहे हो. कधी काय घडणार हे सामान्यांना कधीच ओळखता येत नाही. अहो ग्राम जोशी, अवघ्या विश्वाला तारण्याची क्षमता होती या लेकरांमध्ये. ह्या लेकरांमुळेच आपल्या अलंकापुरीचा लौकिक केवळ यादव साम्राज्यात नव्हे सर्व दूर पसरला होता. आता ती लेकरे गेली आणि आळंदी पोरखी झाली. आत्ता कुठे या लेकरांना सुखाचे दिवस आले होते, मात्र काळाने अशी झडप घातली की एका रात्रीतून होत्याच नव्हतं झालं. आता कोण आम्हाला गीता समजून सांगणार? आमच्या दुःखावर आमच्या येदनांवर कोण मायेनं फुंकर घालणार? मला तर या भगवंताचाच राग आलेला आहे. उठता बसता ज्या हरीच पांडुरंगाचं नाव घेतलं त्यांनीच हे असं कृत्य करावं. अजूनही विश्वास बसत नाही ती लेकर आपल्या सवे नाहीत. सिद्धेश्वर, अरे काय केलंस तू?
रात्रभर तुझ्या रावळी जप करत बसलो होतो. तुझी आराधना केलीस आणि काय हे दिलंस राख राख गोळी. माझीच मती भ्रष्ट झाली म्हणून लेकरांना एकट सोडून आलो. मी जर या आगीच्या पक्षस्थानी पडलो असतो तर आज लेकर जिवंत दिसली असती. अरे सिद्धेश्वरा, मला म्हाताऱ्याला का नाही रे नेलंस तू? का कठोर झाला एवढा? आता माझ्या या जगण्याला तरी काय अर्थ उरलाय? छे, एक क्षण देखील आता मी इथे थांबणार नाही. आत्ताच्या आत्ता जातो आणि हा देह अग्नीचा स्वाधीन करतो. विसोबा शास्त्री, काय झालं? इतक्या घाईत कुठे निघालात आपण? पार्टी आहे ती पार्टी खरंच. सोपान, मला तर काय कळतच नाही बघ काय बोलत. माझा तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसना लेकरांनो. तुम्ही खरंच आहात की? अगं आजी, आम्ही खरंच आहोत. बाळांनो, अरे तुम्हाला कुठे इजा तर नाही ना झाली? नाही. अहो, जिथे इतक्या भक्तिभावानं तुम्ही विठ्ठल आणि रखुमाई विराजमान केले होते तिथं आम्हाला काही होणं केवळ अशक्य. हे ईश्वरी दिव्यच म्हणायचं, नाहीतर बाळांनो इथे सारं काही अग्नीच्या भक्षस्थानी पडलं परंतु तुम्हाला काही झालं नाही. ही लेकर दैवी लेकर आहेत हे आज पुण्यांदा सिद्ध झालं. नाही सहदेव काका, तुझी कृपा झाली र बाबा म्हणायची. आम्ही आपल्यासारखेच सामान्य, आमच्यावर त्या भगवंताची कृपादृष्टी आहे एवढं मात्र नक्की. आम्ही सगळे आनंदीकर पार अगदी कोलमडून गेलो होतो. आपल्या नसण्याच्या कल्पनेने सर्वांचा थरका बुडाला होता. पण आता मनामध्ये नाना शंका कुशंका उपस्थित होत आहेत. तेव्हा नेमकं काय घडलं काय हे आपणच जर का सांगितलं तर म्हणजे. आम्ही रात्री या कुटीत निजलो होतो आणि मध्यरात्री ज्ञानदादाला जाग आली. माऊली माऊली मा
सांगया. मी म्हटलं होतं ना, तप्त भास्कराचा अस्त झाला की साऱ्यांना सारं काही कळेल. आपल्या आज्ञेप्रमाणेच हे करतो आहे. आपण हे करण्याची मला संधी दिली त्यासाठी मी आपला ऋणी आहे. शिवम 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 शिवम. परमाला तुमचा लय राग आलाय. अरे तुमच्या जीवितला काय बी झालं नव्हतं तर आधी आम्हाला का नाही भेटलत तुम्ही? आमची अवस्था काय झाली असेल याची जरा बी जाणीव नाही झाली हो तुम्हाला? तरी बी असं वागलत तुम्ही? अग हो हो कावेरी बाई, किती बोलशील या लेकरांना. अगं ही लेकरं सुखरूप आहेत, याचा आनंदोत्सव साजरा करायचा सोडून आपण कसले यांना बोल लावतोय. भगवंताच्या मनीचा थांब कोणालाही लावता येत नाही. त्याची खेळी तो जाणे शांतम पाप. ही खेळी भगवंताची की कोणा क्रूर कर्म्याची हे आम्ही शोधून काढूच. ज्या कोणी हे दुष्कर्म घडवून आणलं असेल त्याला आम्ही देवगिरीच्या सम्राटासमोर उभं करू. आणि नुसतं उभं करून जमायचं नाही, त्यासनी अशी शिक्षा व्हायला पाहिजे कुणाच्या बी मनात असं आघटित करायचं आलंच नाही पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. शासन झालंच पाहिजे. म्हणजे ज्यानं कुण हे काळ कृत्य केलं त्याला शासन झालंच पाहिजे. हो हो, ज्यांनी या लेकरांचा जीव घेण्याचा यत्न केला त्यांना सोडता कामा नाही.